शिल्पकार देवीदास मेटकरी यांनी तयार केलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि गौतम बुद्ध यांच्या विविध भावमुद्रेतील मूर्तींची यंदा विविध मंडळांमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. सोलापूर हे कलेचं माहेरघर समजलं जातं. अनेक कलाकार याच सोलापुरातून विविध कलाक्षेत्राशी जोडले गेले आहेत. कलेच्या माध्यमातून सोलापूरकरांनीही कलाकारांना भरभरून प्रेम दिलंय. म्हणूनच सोलापूरची कला ही जगाच्या नकाशात आपलं अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे. सोलापुरातील प्रख्यात शिल्पकार देवीदास मेटकरी यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध मंडळांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या भावमुद्रेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती तयार केल्या आहेत. शिल्पकार देवीदास मेटकरी हे अतिशय मेहनती आणि कल्पक असून त्यांनी तयार केलेल्या मूर्तींमधील बारकावे प्रकर्षानं जाणवतात. जशा हव्या तशा आणि जितक्या उंच पाहिजे तितक्या उंचीच्या मूर्ती बनवण्यात ते वाकबगार आहेत. कलाक्षेत्रातील आवड आणि त्यासंबंधीच घेतलेलं शिक्षण त्यांना आता नावाबरोबरच ओळखही निर्माण करून देत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांच्या मूर्ती तयार करण्यासाठी त्यांना 3 महिन्यांचा कालावधी लागला. मनासारखी कलाकृती निर्माण झाल्यानं समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया शिल्पकार देवीदास मेटकरी यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना दिली. माझा स्टुडिओ बाळ्यामध्ये आहे आणि शिल्पकलेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त गौतम बुद्धांची मला पूर्णाकृती पुतळे बनवण्याची मला संधी मिळाली आहे आणि जवळपास 6 ते 7 फुटाची या दरम्यानचे ही पुतळे आहेत. सगळे फायबर माध्यमातून बनवलेले आहेत आणि वारंवार अशा पद्धतीचं मला कामं मिळावी अशी जयंतीनिमित्त मी सगळ्यांना सोलापूरकरांना आवाहन करू. आपल्याला कलेच्या माध्यमातून सोलापूरकरांनी प्रोत्साहन द्यावं अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.